ढोरेगाव अंगणवाडी या ठिकाणी राष्ट्रीय पोषण महिना हा उत्साहात संपन्न झाला. गंगापूर तालुक्यातील अंगणवाडी ढोरेगाव या ठिकाणी एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून तसेच मान्यवरांचा सत्कार करून करण्यात आला. यावेळी गावातील महिलांनी शरीरासाठी पोषक असे अन्न पदार्थ बनवून आणले होते. यामध्ये महिला व बालकांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा घडवून समाजात जनजागृती घडवून आणण्यासाठी पोषण अभियानाअंतर्गत दरवर्षी पोषण महिना व पोषण पंधरवडा साजरा करण्यात येतो. सप्टेंबर हा महिना राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्याबाबत केंद्र शासनाने निर्देशित केलाय. तर या कार्यक्रमात नागरिकांचा सक्रिय सहभाग असावा यासाठी विविध उपक्रमांचं नियोजन करण्याचं केंद्र शासनानं सूचित केलं. महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत यामध्ये स्वस्थ बालक बालिका आणि सदृढ स्पर्धेचा देखील समावेश आहे. या स्पर्धेमध्ये ढोरेगाव येथील प्रथम क्रमांक अलिजा अलीम शेख, द्वितीय क्रमांक मरियम तय्यब शेख, तृतीय क्रमांक अथर्व नरवडे या बालकांचा आला. या कार्यक्रमाअंतर्गत स्तनदा माता गर्भवती तसेच महिला आणि बालकांसाठी कोणता आहार योग्य आहे याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. तर यामुळे त्यांचा शारीरिक विकास आणखी चांगल्या प्रकारे होऊ शकेल हा या कार्यक्रमाचं उद्दिष्ट होतं. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती एकात्मिक बालविकास अधिकारी निलेश राठोड आणि भेडाळा प्रवेशिका अरुणा पाथरे यांची होती. दरम्यान सरपंच दिलीप कांबळे, ग्रामपंचायत सदस्य सुमन जोशी, ग्रामपंचायत सेवक दगडू पठाडे, आशा सेविका कमलबाई दाभाडे, भेंडा अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस गावातील महिला उपस्थित होत्या. तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी अथक परिश्रम घेतले. संपूर्ण महिना आपण पोषण महा म्हणून आपण साजरा करतो. आपण यावर्षी थोडासा वेगळा विषय आपला होता. 1 सप्टेंबर 30 सप्टेंबर आपण दरवर्षी आपण पोषण महा आपण पूर्ण साजरा करतो. त्याअंतर्गत आपले विविध आपल्या थीम्स आपल्याला दिलेले आहेत. वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला दिलेले असतील, महिला मेळावा असेल, इतर गोष्टी असतील, सर्व गोष्टी आपण दरवर्षीप्रमाणे आपण केलेल्या आहेत. त्याचबरोबर ह्या गोष्टी आपण करून कार्यक्रम घेऊन आपण डॅशबोर्डला त्याची एंट्री आपण दरवर्षी घेत असतो. पण यावर्षी आपल्याला केंद्र शासनामार्फत आपल्याला एक नवीन गाईडलाईन्स, नवीन आपल्याला एक उपक्रम राबवण्या संदर्भात आपल्याला एक गाईडलाईन्स आपल्याला आलेला होता. त्यानुसार हा खरं तर हा कार्यक्रम आपला मागे 2-3 महिन्यापूर्वी होणार होता, आपला स्वस्त बालक बालिका स्पर्धा. परंतु त्यास काही अडचण असल्यामुळे आपला तो कार्यक्रम आपण पोस्टपोन केला. सद्यस्थितीत आपण तो यावर्षी या पोषण महिन्यामध्ये म्हणजे या सप्टेंबर महिन्यामध्ये आपण तो सध्या आपण साजरा करतोय. आता या जो शब्द आपल्याला दिलेला आहे स्वस्त बालक बालिका स्पर्धा, या शब्दामध्ये तुम्हाला या वाक्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी पालकांनाही कळलं असेल की याचा अर्थ काय होतो म्हणून. प्रतिनिधी विशाल जोशी, न्यूज टुडे 24, गंगापूर, औरंगाबाद.